मराठी इंडस्ट्रीत बहिणी बहिणींच्या बहीण भावांच्या अगदी माय लेकींच्या जोड्याही हिट आहेत. त्यासोबतच सेलिब्रिटी कपलही सगळ्यांनाच माहिती आहेत. पण तुम्हाला माहितीये का, मराठी मालिका विश्वात एक असं कपल आहे जे ऑन स्क्रीन बहीण भावाची भूमिका साकारतायत. झी मराठीवरील 36 गुणी जोडी ही मालिका खूप लोकप्रिय आहे आणि या मालिकेतील विक्रांत आणि आद्या हे ऑन स्क्रीन बहीण भावंड साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा थाटात पार पडला. विक्रांतची भूमिका साकारणारा स्वानंद केतकर आणि आद्याच्या भूमिकेत असणारी अक्षता गेला बराच काळ एकमेकांना डेट करतायत. 4 जानेवारी 2023 ला या दोघांचा साखरपुडाही झाला. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोज बरेच व्हायरल झाले होते. आणि आता हे कपल पहिल्यांदाच 36 गुणी जोडी या मालिकेत स्क्रीन शेअर करतायत. विशेष म्हणजे याआधी विक्रांतची भूमिका तेजस डोंगरे हा अभिनेता साकारत होता, पण काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडल्यानंतर स्वानंदने तेजसच्या जागी विक्रांतची भूमिका साकारायला सुरुवात केली. खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असणारे कलाकार ऑन स्क्रीन बहीण भाऊ साकारतानाच्या फार कमी उदाहरणांपैकी हे एक उदाहरण म्हणावं लागेल. याआधी स्वानंदने तू तेव्हा तशी या झी मराठीवरील मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्याने साकारलेली नीलची भूमिकाही खूप गाजली होती. तर स्वानंद आणि अक्षताची जोडी तुम्हाला आवडली का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.